Yeah. Welcome, welcome. Yes. Yeah. Bă, că și-o mă să fiu șupră. Răgolali, da, la, la. Uite-ți așa bărfi, ce stucuri, e băgat? Are? Oaz vede? Băs, băs, băs. Băs, băs! Ata, oaz vă la tăpăs, nu pun pate. Săcar, săcar, șupă săcar. कसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी. प्रथमेशने प्रॉमिस केल्याप्रमाणे आज तो आमच्या घरी येत आहे जेवायला आणि त्याच्यासोबत त्याचे आई बाबा देखील आहेत. ओईचे बाबा बाजार काय काय मासे घेत आहेत ते तुम्ही तोपर्यंत पाहून घ्या. चला आज खूप घाई आहे बरं आमची. चला चला चला. नवलेश मेहमान आ रे. मेहमान आ रे. पाहुण्यांसाठी काय घ्यायचं? मच्छी बिच्छी घ्यायचं. चल पण मच्छी तर जास्त दिसत नाही. बघ ना सगळं खाली आहे. 14 तारखेला बंद असतो ना पालघर. अख्खा पालघर बंद आहे बघा. पूरा पालघर सुनसान. काय मिळते बघूया. पाहुण्यांसाठी आम्ही घ्यायला आलोय मच्छी आणि ताईंकडे आहे पापलेट. वाव ताई हे काय? गोळ आहे. दाडा आहे. वाव पापलेट. ओके मला पापलेट गोळ आणि दाडा पाहिजे. ताई किती झालं? किती किलो? 1 किलो 150 ग्रॅम. 1 किलो 150 ग्रॅम. मस्त फ्राय करायला का बा ताई? आमचे पाहुणे खुश होतील ना? एकदम मस्त मुंबईची जास्त चांगली. ओरिजिनल एकदम ताजी चांदी काय? अरे चांदीचं वर्क केलं तर मिठाईवर लावतात तसं. काजू कत्रीवर लावतात तसं. काजू कत्री एकदम ताजी. पाहुणे एकदम खुश. आठवण करणार की आपल्या पालघरला जाऊन मच्छी खाली आपण. परत येणार 15 दिवसात परत. बस तेच पाहिजे आपल्याला. पाहुणे खुश तर आपण खुश. हा बस. आणि हे काय? मग गोळ पण द्या. गोळ 1/2 किलो द्या आणि दाडा पण 1/2 किलो द्या. एकदम फ्रेश. नवलेश गोळ तू खवलं खूप असत. फ्राय सर आणि याचं काटा नाही काय नाही ना. अजिबात काटा नाही. चवीला एकदम एक नंबर. दोघांना ओळखायचं कसं काय? दाडा आणि गोळ तुम्हाला दाखवते फरक. फरक खवलांमध्ये फरक असतो. काय महाग असते गोळ का दाडा? दाडा 1200 रुपये किलो आहे. म्हणजे हा 1200 आणि हा गोळ 1000. अच्छा ह्याला जो हा वी आकार आहे ना त्याच्यावर ना ओळखायचा की हा दाडा. अच्छा आणि ह्याला काहीच नसते. असं ओळखतात. अच्छा अच्छा. त्या गोळीला जर हे असतात ना गोट जाड तर ह्याचा हा भाग असतो. दाडा कितीही मोठा असू दे प्लेनच असू. अच्छा बाकी हा सगळं सेम आहे. कुठली कोळंबी? 1/2 किलो द्या ना फ्राय करायला. हो हो एकदम फ्रेश करून दे. अच्छा तो काढायचा नाही तर पोटात दुखते. नाहीतर पोटात दुखणार. टन टन. तुमच्यासाठी काय आणलं माहितीये का? तुमच्यासाठी नाही तुमच्या पाहुण्यांसाठी. मटण बकऱ्याचं मटण. कोळंबी. कोळंबी. दाडा. दाडा. गोळ मासा. पापलेट. पापलेट. प्रथमेशला मच्छीच खूप आवडते ना म्हणून खास प्रथमेश तुझ्यासाठी मच्छी आणले. बघ त्यांनी प्रॉमिस केलेला वादा की आपण निभाना पडेगा त्यांनी निभावला वादा. म्हणजे प्रथमेश येणार होता हा वादा केलेला. आई येणार आहे हे आम्हाला सरप्राईज मिळालं आणि बाबा येणार आहे हे डबल सरप्राईज मिळालं. खूप छान वाटलं. या तुम्ही आणि आमच्या मच्छीचा आस्वाद घ्या. स्वाद घ्या. स्वाद घ्या. तर आता आपण बकऱ्याचा रसा करूया. जोडीला पोळे आणि भात आणि कोळंबी फ्राय. गोल फ्राय. दाडा फ्राय. पापलेट फ्राय. सगळं फ्राय फ्राय करा. फ्राय फ्राय. मस्त खुश झाले पाहिजेत पाहुणे. एकदम खुश होणार. हा खुश होणार ना. एकदम एकदम खुश. थोडं कमी तिखट बनव. छान बनव. एकदम भारी. पाहुणे खुश झाले पाहिजेत. कसे मस्त सफे शुभ्र. अरे गोळ आली. दाडा आला. इथे तसे बर्फीचेच तुकडे बघा. बर्फीचे तसे काय
आता तुम्ही म्हणाल एवढी मच्छी असताना हे बटाटा का धुते, तर काय आहे ना, आम्हाला बटाटा खूप आवडतो, आम्ही सगळे बटाटा प्रेमी आहोत. मटण बनवायचं आहे ना, मटणामध्ये बटाटा टाकला ना की अजून छान लागतो. कोळंबी फ्राय छान तेल तापलेलं आहे, हे मी डीप फ्राय करते कोळंबी. प्रथमेश आलेला आहे आणि आमची सगळी कामं आटपलेली आहेत. आज झोंबायला लागलं मच्छी फ्राय करून करून. वेलकम वेलकम. काय म्हणता, कसं आहात? बरं आहे ना? मस्त मस्त. बोललो होतो ते मी केलेलं आहे. हो केलेलं आहे, बरं वाटत आलोय मी. आणि एक सरप्राईज म्हणजे आई, हा, आणि डबल सरप्राईज म्हणजे बाबा पण आले. ती जेवढी शांतता दाखवते ओळखतात तुला सगळे, असं काही नाही की नाही ओळखत. विचारणार होतीस ना दादाला? काय विचारणार? तू काय विचारणार? विसरली आता विचारलं, आता ती थोडा वेळ अशी तू जेवली? मी तिला बोलली तू जेवून घे उशीर झालाय तर, लवकर झोपलेली ना. नाही नाही मी सगळ्या आल्यानंतर सगळ्यांच्या सोबत जेवणार आहे. दोन कोण व्हाईट चॉकलेट खातेस तू? मला माहितीच नाही तू व्हाईट चॉकलेट खाते. ठीक आहे मग हे कोणाला देऊ? क्लासेस कसं आहे ना, तिच्या कॅडबरी आणलं आणि आपल्या मिठाई काजू कतली आणली, राजू पतलीने आणली. हा मी डान्स केला होता मम्मी बरोबर. तुला येते स्टेप? तू करते का? दादाला एवढं लांबून बोलवलं करायचं.
खरे वेगळे असतात पिक्चर मध्ये, वेगळे दाखवले. आम्ही हे पप्पा आहेत माझे, हे मम्मी आहे, है ना, हे खरे आहेत, हे खरे हे पिक्चर मध्ये नसतात. आणि तुझं नाव काय? अवि. तुझे दोन दात कुठे गेले होते? आता तर तू व्हाईट चॉकलेट खाते ना, इथे आता चॉकलेट खाणार नाही. देऊ नका हिला, हिला देऊ नका, व्हाईट चॉकलेट जेम्स पण असतात. पार्ट आहे तिथे. तुला वाजून येतो? अरे वाजलं रे. खाली बसून जेवायचंय. किती साधा आहे ना प्रथमेश, खूप छान आहे. तुम्हाला मासे खायचे ना? फोन आला मला. अरे ते पप्पांना पण घेऊन जाऊया, पप्पा रुसून बसले. घरी खात नाही मासे. घरी मासे मटण मी दोन्ही खात नाही. आणि आज मला रंजितने मासे आणि मटण दोन्ही खायला घातले. आता जबरदस्ती होणार आहे माझ्या. रक्षाबंधनला तिचा फोन आला होता मला. मी म्हणलं अजून एक बहीण ऍड होते माझी, मला असं वाटतं. मी आला भाऊ, माझा भाऊ कॉलेज ला जाईपर्यंत डाळ भातच आता आता आम्ही चिकन खायला लागलोय. ते प्रोटीन बिटीन सगळं हवं. आमचे पोळे कसे आहेत? आम्ही घावणे बोलतोय. घावणे? हा. आपण पण ते मी कोकणातलीच आहे. गाव कुठलं? तोंडली. तोंडली म्हणजे चिकडूनचे आहे. हा. नाही पण माशाचं काय पण वेगळं लागेल. आमच्या इथे चिंच पूर्ण जिल्हा चिंच कोकण पण त्यासाठी पुढच्या वेळेला बोंबलाचं कालवण. बोंबलाचं कालवण जी लागतं ना खूप छान. आता तुम्ही आमच्याकडे जेवण काय मालवणी चिंता मालवणी आता आमच्या घरी मालवणी मग हे खायला मग येऊ येऊ. कुठे? गावाला? अजून काय वाढू? काही नको वाढू, बस झालं आता. मला आता पोट भरलं माझं. बस 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 बस. आता आवाज वाढला आता बस. मटणाचा रस्सा आणि डाळ हे कॉम्बिनेशन ऍक्च्युली टकाटक तू सारखं लागते. पण भारी लागते, मस्त लागते. ऍक्च्युली मी खातो चिकनचा रस्सा आणि डाळ आणि हा फेवरेट आहे, मजा येते खायला. आता मी जास्त बोलू शकत नाही, माझ्या पोटात आवाज येत नाहीये. पण मला सॅटिस्फॅक्शन आहे पोटात, असं इथे गोळा निर्माण झालेला आहे. पोट भरलेलं आहे. पोट भरलेलं आहे प्रॉपर. आता मला उठायला 2 तास लागतील. काका मासे खातो का प्रतिमेश? अजिबात. हा त्याने सांगितलेलं आहे, तो सांगितलं होतं इंटरव्ह्यू मध्ये पण की फक्त डाळ भात आणि लोणचं, नाही तर भाजी काय असेल तीच मी खातो. मासे अजिबात नाही. नाही बिलकुल मासे बिलकुल नाही. आम्ही मालवणी असून मी मासे खात. मग आता तुम्ही घरी त्याला जबरदस्ती करू शकता बघा. प्लॅन केला होता का? चला प्रथमेशला बोलूया आणि त्याला मासे खायला लावूया. प्लॅनिंग होतं आमचं ठरलेलं असं. म्हणजे कसं घरी पण सवय लागली पाहिजे ना जरा मासे खायची. असं मालवणी असून मी घरी मासे खात नाही, विचार करा तुम्ही. आणि इथे मला खूप आवडले. आणि पप्पांना काट्यांचे मासे आवडतात. त्याला त्याला म्हणलो सुरमय आणून काय रे, सुरमयला एकच काट आणले ना तर म्हणतो मला नको ते आमलेट करून खाई.
काट्याची मच्छी म्हणजे पाला होता तो जातपाला होतो का फ्रेश होता ना पण म्हणजे काट्याची पाहिजे तुम्हाला मोठी असते आमच्या आपल्याकडे करलीच काटा बाकी काटे आणि तिसरा तो पाला त्याला काय म्हणतात लांब असते ना पिवळी हड्डी तोडतात ना चिकलचे काटे तोडतात ते असे काटे तोडून खातात ह्याच्यामध्ये मोठा असतो बकऱ्याची नळी असते ना तसा गोल मच्छी मध्ये आज मला माशांचा खूप अभ्यास होतोय माझा कदाचित मी माशांवर PhD करू शकतो आता येस आज पालघरमध्ये येऊन PhD झालेली आहे माझी माशांनी आणि मी खाल्लेलं म्हणे फुल गप्पा चालू आहे या दाखवते थांबा 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 कुठे चाललात ह्याचा पुढचा व्हिडिओ उद्या सकाळी 9 वाजता येणार आहे पाहायला विसरू नका खूपच जास्त स्पेशल आहे बरं का नक्की पहा